दिवाळी जवळ येते तर फराळाचा काय इंतजाम आहे? झालंय माझं, आता फक्त शेव चकली राहिली आहे आणि बाकी सगळं झालंय माझ्याकडे. माझे अनारसे तयार आहेत आणि शंकरपाळे रेडी आहेत माझे. आता फक्त शेव चकली आणि करंजा. करंजा अगदी शेवटच्या दिवशी करते, कारण नाहीतर आधीच संपल्या असतात, संपल्या जातात त्या. आणि चिवड्याचं, आणि आमच्याकडे चिवड्याचं कंत्राट मला संजयकडे असं, कारण त्याला चिवडा करायला खूप आवडतो, ते मिक्सिंग आणि हे करायला. तर त्याची एक इच्छा असते की मी करावं. आणि माझी मुलगी उद्या येणार आहे, ती ट्रीपला गेली आहे, ती येणार आहे म्हणून तिच्यासाठी करंजा ठेवल्या आहेत, कारण तीही मला मदत करते. त्यामुळे ते कात्रणांनी ते कट करायचं ते तिला खूप आवडतं, तर ते तिच्यासाठी फक्त ठेवलं आहे. त्यामुळे काय पदार्थ केलेच पाहिजे, माझं असं म्हणणं थोडे थोडे करा, खूप करू नका. पण घरी आपण एक थोडे थोडे पदार्थ केले ना की जो एक सुवास दरवळतो, एक सात्विकपणा येतो आणि एक सणाचं हे होतं. आणि आपण म्हणजे आपण नेहमीच आता चकली चिवडा बाजारातून आणतो, पण आपण जेव्हा घरी करतो, जसं आता शिरा, आपण उडपीकडे पण जाऊन शिरा खातो आणि प्रसादाचा पण शिरा खातो, पण प्रसादाच्या शिराला एक वेगळी चव असते आणि एक वेगळा स्वाद असतो. तसं आपण घरी चार जरी पदार्थ केले ना मोजके, तरी त्याला एक वेगळा स्वाद आहे, त्याला एक आपली आपुलकी, जिव्हाळा, प्रेम आणि हे सगळं त्याच्यामध्ये आणि आपलं हे पदार्थ खाऊन माझ्या घरच्यांनी सुद्धा छान व्हावं, त्यांचे चेहरे असावेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं चार पदार्थ खाऊ ना पण घरी करा. सुकन्या मॅम तर अन्नपूर्ण आहेत, पण मला एक खूप प्रश्न विचारा असा वाटतो हा मनापासून, कारण माझी आई फराळ बनवते आणि मी बघते तिचे काही काही थोडे असतात की गुफअप्स होतात, तर त्याच्यातले असे नेहमी होणारे फराळातले गुफअप्स काय? माझ्या आईचे गुफअप्स चकली आहेत, आम्ही खूप स्ट्रगल करतो चकलीसाठी. नाही माझे अनारसे जर आपले कानवले असतील अनारसे हसतात, अनारसे आणि अनारसे करताना बोलायचं नाही असं म्हणतात की तुम्ही बोललात की ते हसतात तुमच्याकडे बघून असं, आणि हसले की ते गेले. त्यामुळे बोलायचं नाही, पण ते बोलायचं नाही का तर अनारसेनं खूप नाजूक असतात, कारण त्याचं पीठ जे असतं खूप लक्ष नाही होत आणि त्याला खसखस लावावी लागते. आणि ते थापायचं म्हणजे तुम्ही थालीपीठासारखं थापायचं नसतं, तर ते बोटाने सावकाश हलगत हाताने ते बाजूला करायचे असतात आणि ते तसेच हलगत हाताने सोडायचे असतात. आणि ते जर आधीच जर तुम्ही तूप त्याच्या राहतात ते हसतात म्हणून ते अजून थोडेसे फुलू दे त्याला आणि मग त्याला आपण सजवायचं असतं. तर त्याच्यामुळे ते तुम्ही शांत चित्तानेच करायचे असतात म्हणून ते बोलायचं नाही, लक्ष इकडे तिकडे गेलं की ते आपल्याकडे बघून हसतात की तुला बघा फसवलं, लक्ष हट्टा कामा नाही. फोकस हट्टा कामा नाही.